भारताचा 15 वर्षाचा नेमबाज शार्दुल विहाननं इंडोनेशियामधल्या एशियाडमध्ये रुपेरी यश मिळवलेलं आहे. मूळच्या मेरठच्या शार्दुलनं डबल ट्रॅप नेमबाजीमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. विजय साळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विजय, जसं आपण म्हटलं की फक्त 15 वर्षाचा आहे, आता आपण रौप्य पदकावरती जरी समाधान मानलेलं असलं तरी भविष्यामध्ये त्याच्याकडून आपल्याला खूप अपेक्षा असायला हरकत नाही. नक्कीच अमोल, कारण टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीनं ही सगळ्यात मोठी प्रिलिम किंवा पूर्वपरीक्षा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्या परीक्षेमध्ये रौप्य पदक त्यानं मिळवलंय. वय अवघं 15, म्हणजे 10वीची परीक्षा देखील तो आत्ताच पास झालाय. आणि असं असताना त्याने त्या रौप्य पदकाची कमाई केली आहे, खरोखरच कौतुकास्पद आहे. डबल ट्रॅप नेमबाजीविषयी सांगायचं तर 16 यार्डावरच्या अंतरावर असलेली ही स्पर्धा, आणि 16 यार्डच्या अंतरावरनं तुमच्या समोरच्या हाऊसमधनं दोन टार्गेट एकाच वेळी उठतात आणि ती या दोन टार्गेटचा लक्ष वेध करायचा असतो, त्यामुळे खरोखरच नेमबाजीची कसोटी लागते. विहान विषयी आणखी एक छोटीशी गोष्ट सांगायची, त्यानं पहिलं क्रिकेट ट्राय केलं पण त्याच्या प्रशिक्षकानं त्याला केवळ फिल्डिंग करवली म्हणून तो नाराज झाला. मग तो बॅडमिंटनकडे वळला पण त्याचं वजन जास्ती असल्यामुळे बॅडमिंटनमध्ये देखील प्रशिक्षक नाराज होते. म्हणून त्याचे वडील दीपक विहान त्याला नेमबाजीत घेऊन गेले आणि नेमबाजीच्या पहिल्याच दिवशी त्यानं जी नेमबाजी केली ती पाहून त्याचे प्रशिक्षक एवढे खुश झाले की त्याला त्यावेळी ताबडतोब आपल्याकडे भरती करून घेतलं. मेरठ ते दिल्ली हा प्रवास त्याचा कौतुकास्पद, आणि त्या दिल्लीतनंच आता त्याने इंडोनेशिया भारताला रौप्य पदक मिळवून दिले. अमोल, धन्यवाद विजय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.